नमस्कार मित्रांनो, वेलकम टू फिटनेस क्लब मराठी यूट्यूब चॅनल। कशा आहात तुम्ही मित्रांनो? स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कॅसिन प्रोटीनबद्दलची डिटेलमध्ये सांगणार आहोत। मित्रांनो, कॅसिन प्रोटीन विकत घ्यायचं की नाही घ्यायचं, हे कसं काम करते, याला आपण व्हे प्रोटीनसोबतसुद्धा कम्पेअर करू। तर मित्रांनो, कॅसिन प्रोटीनबद्दलची सगळं माहिती सांगतो मी तुम्हाला, म्हणून हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो, कॅसिन प्रोटीन कशापासून बनते आणि कसं बनते? कॅसिन प्रोटीन जे असतं ते बनतं दुधापासून। तर तुम्ही हे जाणून घ्या की दूध जे असतं आपलं, त्यामध्ये 80% भाग हा कॅसिन प्रोटीनचा असतो आणि 20% हा भाग व्हे प्रोटीनचा असतो। तर मित्रांनो, जेव्हा दुधाला फोडतात तेव्हा लिक्विड पार्ट वेगळा निघतो आणि सॉलिड पार्ट वेगळा निघतो। तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, तो लिक्विड पार्ट जो असतो ते असतं आपलं लिक्विड व्हे प्रोटीन, लिक्विड फॉर्ममध्ये असतं ते आपलं व्हे प्रोटीन। मग त्याला फर्दर प्रोसेस करून त्याला पावडर फॉर्ममध्ये कन्वर्ट करतं आणि ते बनतं आपलं व्हे प्रोटीन। आणि जे उरलेला सॉलिड पार्ट आहे त्याला म्हणतो आपण कॉटेज चीज किंवा पनीर, ठीक आहे। त्यापासून आपलं बनते कॅसिन प्रोटीन, त्यालासुद्धा प्रोसेस करून नंतर त्याच्यावर प्रक्रिया करून त्याला पावडर फॉर्ममध्ये कन्वर्ट करतं आणि त्यापासून बनते आपलं कॅसिन प्रोटीन। तर कॅसिन प्रोटीन ही सप्लिमेंट त्यापासून तयार होते। तर मित्रांनो, तुम्हाला कळलंच असेल की कॅसिन प्रोटीन कशापासून बनते आणि कशी बनते। आणि मित्रांनो, मार्केटमध्ये तुम्हाला दोन टाईपचे कॅसिन सप्लिमेंट मिळून जातात, एक मायसेलर कॅसिन आणि दुसरं कॅसिन हायड्रोलायसेट। या दोन टाईपचे कॅसिन तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे। मित्रांनो, आता बघू कॅसिन प्रोटीन कसं काम करते। कॅसिन प्रोटीन हे खूप स्लो डायजेस्टिव्ह प्रोटीन म्हणून ओळखलं जातं। यामध्ये मित्रांनो, कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप जास्त असतं, लॅक्टोज असतात, फॅट्स हे सुद्धा जास्त असतात, ठीक आहे। त्यामुळे हे स्लो डायजेस्ट होतं। आणि जेव्हा तुम्ही एक स्कूप या कॅसिन प्रोटीन सप्लिमेंटचा एक स्कूप कन्झ्युम करता तेव्हा ते आपल्या पोटामध्ये जेव्हा जाते तेव्हा हे क्लॉट होऊन जातं। म्हणजेच हे कॅसिन प्रोटीन हे वॉटर इनसोल्युबल असल्यामुळं आपल्या पोटामध्ये बॉल टाईप स्ट्रक्चर तयार करते, जेणेकरून ते खूप वेळ पोटामध्येच राहतं आणि ते धीरे धीरे डायजेस्ट होत राहतं। म्हणजे याला डायजेस्ट व्हायला खूप वेळ लागतो या प्रोसेसमुळे। आणि मग मित्रांनो, याला डायजेस्ट व्हायला खूप वेळ लागतो, त्यामुळे हे आपल्याला धीरे धीरे प्रोटीनची सप्लाय आपल्या बॉडीला करत राहते। म्हणजे आपल्याला धीरे धीरे अमिनो ॲसिडची सप्लाय आपल्याला करत राहते बॉडीमध्ये, असं हे काम करते। खूप वेळपर्यंत आपल्याला प्रोटीनचा सप्लाय करत राहतो। आणि रात्रीच्या वेळेला आपल्याला जास्त करून लोक सजेस्ट करतात की रात्रीच्या वेळी याला कन्झ्युम करा, जेणेकरून तुम्हाला रात्रभर प्रोटीनचा स्टेडी स्टेट सप्लाय मिळत राहील बॉडीला। कॅसिन प्रोटीन वर्सेस व्हे प्रोटीन। मित्रांनो, कॅसिन प्रोटीन हे स्लो डायजेस्टिव्ह प्रोटीन असतं आणि व्हे प्रोटीन हे आपलं फास्ट डायजेस्टिंग प्रोटीन असतं। कॅसिन प्रोटीन आणि व्हे प्रोटीन हे दोघं पण, हे दोन्ही टाईपचे प्रोटीन मित्रांनो दुधापासूनच बनतात। याचा मेन जो सोर्स आहे तो एकच आहे, म्हणजे दूध। कॅसिन प्रोटीनचा ॲब्झॉर्प्शन रेट हा 5 ते 6 ग्रॅम पर हवर असतो। म्हणजे एका तासात हे 5 ते 6 ग्रॅम प्रोटीन ॲब्झॉर्ब होते आपल्या बॉडीमध्ये। आणि व्हे प्रोटीनचा ॲब्झॉर्प्शन रेट हा 8 ते 10 ग्रॅम पर हवर, म्हणजे एका तासामध्ये 8 ते 10 ग्रॅम प्रोटीन हे ॲब्झॉर्ब होते बॉडीमध्ये। ओव्हरऑल जर बघितलं तर एक स्कूप जर तुम्ही या सप्लिमेंटचा घेतला, म्हणजे एक स्कूप जर तुम्ही कॅसिन प्रोटीनचा घेतला तर ते जवळपास 8 ते 9 तासामध्ये कम्प्लीट डायजेस्ट होऊन जातं। आणि आपलं जे व्हे प्रोटीन आहे त्याचा जर एक स्कूप घेतला तुम्ही तर ते 3 ते 4 तासामध्ये कम्प्लीट डायजेस्ट होऊन जातं। मित्रांनो, कॅसिन प्रोटीन आणि व्हे प्रोटीन हे कम्प्लीट प्रोटीन सोर्स आहे मित्रांनो। आणि याच्यामध्ये जे अमिनो ॲसिड सापडतात, 9 एसेन्शियल अमिनो ॲसिड, हे कॅसिनमध्ये पण असतात कम्प्लीट आणि व्हे प्रोटीनमध्ये सुद्धा असतात, फक्त याच्या अमाऊंटमध्ये फरक असतो। जसं व्हे प्रोटीनमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त ल्युसिन मिळतात आणि मित्रांनो, कॅसिनमध्ये तुम्हाला ग्लुटामाइन, मेथॅनॉइन, हेस्टेडाइन, फिनिलामाइन हे अमिनो ॲसिड तुम्हाला जास्त मिळतात कॅसिन प्रोटीनमध्ये। तर असल्या प्रकारचा डिफरन्स फरक हा कॅसिन प्रोटीन आणि व्हे प्रोटीनमध्ये आपल्याला दिसून येतो। मित्रांनो, मी तुम्हाला अगोदर सांगितलंच की कॅसिन प्रोटीन आणि व्हे प्रोटीनमध्ये कम्प्लीट 9 एसेन्शियल अमिनो ॲसिड प्रेझेंट आहे, फक्त डिफरंट अमाऊंटमध्ये, ठीक आहे। याच्यामध्ये जास्त आहे तर त्याच्यामध्ये कमी आहे असे आढळून येते। तर मित्रांनो, जे मसल प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस होते बॉडीमध्ये, तर त्यामध्ये तुम्ही कॅसिन प्रोटीन कन्झ्युम करा किंवा व्हे प्रोटीन कन्झ्युम करा, जे तुम्हाला फायनल आउटपुट असते तर ते ऑलमोस्ट सेमच असते। फक्त याच्यामध्ये डिफरन्स कोणता असतो मित्रांनो, डायजेशनचा स्पीड। त्याच्यामध्ये कॅसिन प्रोटीन स्लो डायजेस्ट आहे, ठीक आहे, त्यामुळे ते स्लो डायजेस्ट होईल। आणि व्हे प्रोटीन हे फास्ट डायजेस्टिंग प्रोटीन आहे, त्यामुळे व्हे प्रोटीन हे खूप फास्ट डायजेस्ट होईल, ठीक आहे।
हाच फरक आहे याच्या दोघांमध्ये, ठीक आहे. बाकी कुठलाही याच्यामध्ये कुठला फरक नाही आहे, फक्त याच्यामध्ये डायजेशनचा स्पीडच मॅटर करते. बाकी ऑलमोस्ट हे सेमच प्रोटीन सप्लिमेंट आहे, ठीक आहे. हे लक्षात ठेवा, हे फास्ट डायजेस्टिंग आहे तर हे स्लो डायजेस्टिंग प्रोटीन आहे, असंच याच्यामध्ये फरक आहे. म्हणून हे डोक्यात फिट करून घ्या की कॅसिन प्रोटीन सप्लिमेंटचे कुठलेही स्पेशल बेनिफिट आहे नाही, हे लक्षात ठेवा. आणि ही सगळी माहिती मित्रांनो रिसर्च बेस आहे, म्हणजेच याच्यावर कॅसिन प्रोटीन आणि वे प्रोटीनवर रिसर्च झाला आहे खूप मोठ्या कंपनीचं, आणि केस स्टडीसुद्धा झाला आहे याच्यावर. त्यावरून हे सिद्ध झालं आहे की वे प्रोटीन फास्ट डायजेस्टिंग आहे आणि कॅसिन प्रोटीन स्लो डायजेस्टिंग आहे, आणि हे कॅसिन प्रोटीन घेण्याचा काही असा स्पेशल बेनिफिट आहे नाही, हे लक्षात ठेवा. आणि मित्रांनो कॅसिन प्रोटीन ही खूप एक्सपेन्सिव्ह सप्लिमेंट आहे, ठीक आहे, ॲज कम्पेअर टू वे प्रोटीन. आणि कॅसिन प्रोटीनला काही घ्यायचा स्पेशल काही बेनिफिट आहे नाही आणि काही मतलबही नाही बनत घेण्याचा याचा. कन्क्लुजन काय आहे मित्रांनो या व्हिडिओचं, तर मित्रांनो कॅसिन प्रोटीन हे सप्लिमेंट आहे खूप महाग सप्लिमेंट आहे. वे प्रोटीनच्या दुप्पटने याची प्राईस आहे मित्रांनो कॅसिन प्रोटीनची. एक केजीचा डब्बा ऑलमोस्ट 2000 वरतच मिळतो आणि तुम्हाला वे प्रोटीन कॉन्सन्ट्रेटचा 6 डब्बा तुम्हाला 1300-1400 मिळून जातो, ते पण फ्लेवर्डमध्ये, ठीक आहे. मग कॅसिन प्रोटीनला घेण्याचा काही फरकच काही मतलबच उरत नाही, स्वस्तामध्ये आपल्याला प्युअर वे प्रोटीन मिळत आहे तर कॅसिन प्रोटीन कशाला घ्यायचं आहे. आणि मी मित्रांनो या व्हिडिओमध्ये कॅसिन प्रोटीनचे अल्टरनेटिव्हसुद्धा सांगणार आहोत, ठीक आहे. कॅसिन प्रोटीन बेकार नाही आहे असं नाही म्हणते की चांगलं बेकार आहे असं नाही आहे, कॅसिन प्रोटीनसुद्धा चांगलं आहे. पण मित्रांनो नॉट व्हॅल्यू फॉर मनी, वे प्रोटीन व्हॅल्यू फॉर मनी ठरते आपल्या इथं कॅसिन प्रोटीन नाही, कारण कॅसिन प्रोटीन खूप एक्सपेन्सिव्ह आहे, ठीक आहे. काही गरज नाही म्हणत कॅसिन प्रोटीन घ्यायची. तर मी तुम्हाला सांगतो की याचे अल्टरनेटिव्ह काय आहे. मित्रांनो ज्यांच्याकडे खूप सारे पैसे असतील तर ते लोक आरामशीर कॅसिन प्रोटीनला घेऊ शकतात, कॅसिन प्रोटीन सप्लिमेंटला आरामशीर कन्झ्युम करू शकतात, काय हरकत नाही. मित्रांनो याचे अल्टरनेटिव्ह सांगतो तुम्हाला. कॅसिन प्रोटीनचा मेन उद्देश काय आहे की ते स्लो डायजेस्टिव्ह होते आणि आपल्या बॉडीला धीरे धीरे प्रोटीन सप्लाय करत राहतात. तर मित्रांनो याचे अल्टरनेटिव्ह असे की तुम्ही वे प्रोटीन घ्या आपलं साधं, त्याला तुम्ही दुधामध्ये कन्झ्युम करा, तुम्हाला ते कॅसिन प्रोटीनसारखेच रिझल्ट मिळेल, ते स्लो डायजेस्ट होईल आणि धीरे धीरे तुम्हाला बॉडीला प्रोटीन सप्लाय करेल. आणि दुसरं पनीर घ्या, पनीरपासूनच कॅसिन प्रोटीन बनते मित्रांनो, पनीरपासून कॅसिन प्रोटीन बनते, तर तुम्ही पनीरला कन्झ्युम करा रात्रीच्या डिनरमध्ये, ते सुद्धा तुम्हाला धीरे धीरे प्रोटीन सप्लाय करत राहील. आणि दूध गॉड गिफ्टेड फूड सोर्स आहे मित्रांनो, दुधापासूनच सगळं बनतात, ठीक आहे. तर दूध तुम्ही कन्झ्युम करा, त्यामध्ये पीनट बटर टाका, आणखी स्लो डायजेस्टिव्ह होते, त्यापासून तुम्हाला धीरे धीरे प्रोटीन सोर्स मिळत राहील, ठीक आहे. तर काही गरज नाही म्हणत मित्रांनो असे एवढे सारे गोष्टी असल्यावर वेगळं कॅसिन प्रोटीनला घ्यायला, ठीक आहे. म्हणून हे गोष्ट लक्षात ठेवा, फालतूचा पैसा खर्च करू नका कॅसिन प्रोटीन सप्लिमेंटवर, ठीक आहे. साधं वे प्रोटीन सप्लिमेंट घ्या, त्यावरूनच तुम्हाला त्याचे फायदे मिळेल, ठीक आहे. आणि याचे पण मिळतात पण हे खूप एक्सपेन्सिव्ह सप्लिमेंट आहे मित्रांनो, काही गरज नाही कॅसिन प्रोटीनला घ्यायची, हे लक्षात ठेवून घ्या. तर माझ्या प्रिय मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा मला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना शेअरसुद्धा करा. मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो तुम्ही खूप जण व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, भाई समज के बोल रहा हूं यार, बुरा लगता है भाई आप, प्लीज भाई मैं भाई समज के बोल रहा हूं दोस्तों, प्लीज आप व्हिडिओ देखिए, प्लीज भाई दिल से लगता है भाई, आप समझ ही सकते होंगे, मैं सब मेरे दोस्तों प्लीज प्लीज भाई चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर प्लीज ते पण मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन आणि फ्रेश व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.